नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर मिलिंद वैष्णव. आज आपल्यासोबत कमलनयन बजाज रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर अजय रोटे उपस्थित आहेत. डॉक्टर अजय रोटे हे गेल्या 30 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रशासकीय भूमिका बजावत आहेत. त्यांचा हा 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव हा एक असं दर्शवतो की एक डॉक्टर आणि प्रशासन याचा एक सुरेख मेळ कसा असू शकतो. तर डॉक्टर अजय, आपण पुढे जाण्याच्या आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की एक डॉक्टर म्हणजे ज्याला आपण प्रॅक्टिसिंग फिजिशियन म्हणतो, एक डॉक्टर आणि एक प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी म्हणजे वैद्यकीय सेवेमधील प्रशासकीय अधिकारी, याचा मेळ तुम्ही कसा घालता आणि हा तुमचा अनुभव कसा आहे? धन्यवाद डॉक्टर मिलिंद, आपण मला इथे बोलवलं. सगळ्यात आधी हा खूप महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की म्हणजे हे संशोधनाने पण सिद्ध झालेलं आहे किंवा आपल्या अनुभवातनं पण हे लक्षात आलेलं आहे की वैद्यकीय प्रशासन हा जो भाग आहे हे डॉक्टर असतील तरच ते चांगल्या पद्धतीनं हाताळू शकतात. कारण वैद्यकीय क्षेत्रामधल्या ज्या समस्या या अत्यंत गुंतागुंतीच्या असतात. प्रत्येक इंडस्ट्री किंवा प्रत्येक उद्योग जे असतात, प्रत्येक इंडस्ट्री जी असते त्याच्या आपल्या आपल्या समस्या असतात. पण वैद्यकीय क्षेत्रातल्या समस्या समर्थपणे हाताळण्यासाठी आपल्याला त्या विषयामध्ये तज्ज्ञ किंवा त्या विषयातले बारकावे माहीत असलेली व्यक्ती असेल तर ते चांगल्या पद्धतीने हाताळू शकते. हे मला फार पूर्वी याची मला जाणीव झाली प्रकर्षाने. त्याच्यामुळं जेव्हा मी पूर्वीपासून जेव्हा प्रॅक्टिस करतो किंवा आतासुद्धा जी म्हणजे पेशंटला बघण्याची प्रक्रिया चालू असते त्यावेळेस मला असं जाणवतं की माझा प्रशासकीय अनुभव जो आहे तो माझ्या रुग्ण तपासणीसाठी पूरक आहे. आणि माझा रुग्ण तपासण्याचा किंवा रुग्णाशी संपर्क करण्याचा जो अनुभव आहे तो माझ्या प्रशासकीय कामासाठी पूरक आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक आहेत. म्हणून मला ते अत्यंत सोयीस्कररित्या दोन्ही गोष्टी व्यवस्थितरित्या सांभाळता येतात आणि मी पूर्ण प्रयत्न करतो की माझ्या दोन्ही भूमिकांना मी योग्य न्याय देऊ शकेन. बस आता आपण मुख्य विषयाकडे वळू. डॉक्टर अजय रोटे हे PhD इन हॉस्पिटल मॅनेजमेंट, MBA इन हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि महाराष्ट्रातील एकमेव CPHQ सर्टिफाईड प्रशासकीय अधिकारी आहेत. तर आपण आता कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये वैद्यकीय संचालक म्हणून आहात. हो. तर या रुग्णालयाची नीतिमूल्ये काय आहेत? मला सर्वप्रथम अत्यंत गर्वाने सांगावंसं वाटतं की मी इतक्या चांगल्या संस्थेचा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. इतक्या चांगल्या संस्थेमध्ये मी वैद्यकीय संचालक म्हणून कार्यरत आहे आणि मला या गोष्टीचा गर्व आहे. कमलनयन बजाज रुग्णालयाला मागच्या 35 वर्षाची यशस्वी परंपरा आहे आणि ज्या नीतिमूल्यांवर आधारित ही संस्था कार्य करते ती अत्यंत उच्च स्वरूपाची नीतिमूल्ये आहेत. सर्वप्रथम म्हणजे पारदर्शकता, की कुठल्याही गोष्टीमध्ये संपूर्णपणे ट्रान्सपरन्सी आणि पारदर्शकता इथे पाळली जाते. कुठल्या प्रकारचे गैरकृत्याला थारा दिलं जात नाही. रुग्णाची सेवा या गोष्टीला कायम प्राधान्य दिलं जातं. रुग्ण म्हणजे दैवत समजून आपण त्याच्यावर सर्व ज्या रुग्णालयातला प्रत्येक व्यक्ती, मग तो डॉक्टर असो, नर्सिंग स्टाफ असो, टेक्निशियन असो, प्रत्येकजण रुग्ण हा एक दैवत आहे म्हणून त्याच्यावर उपचार करायचा त्याला मदत करण्यासाठी प्रयत्न करत असतो. रुग्णसेवेला प्राथमिकता देणं हे यामागचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि रुग्णालयाचं जे मिशन आणि विजन आहे की अद्ययावत सुविधा इथे या क्षणात उपलब्ध व्हावी रुग्णाला, म्हणून त्याला इतर कुठे जायची गरज पडू नये. तर या अत्यंत उच्च दर्जाच्या नीतिमूल्यांमुळे कमलनयन बजाज रुग्णालयाचं नाव हे अत्यंत वेगळ्या लेवलला किंवा वरच्या दर्जाला घेतलं जातं. डॉक्टर अजय, ह्या रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांबद्दल तुम्ही आमच्या दर्शकांना काही सांगू इच्छिता का? जसं मी आपल्याला सांगितलं की कमलनयन बजाज रुग्णालय हे खऱ्या अर्थाने परिपूर्ण रुग्णालय आहे. एका छताखाली इतक्या सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध असणारं कदाचित आपल्या विभागातलं हे एकमेव रुग्णालय आहे. जसं तुम्हाला उदाहरण जर सांगायचं झालं तर आपल्याकडे कॅन्सर विषयक सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. म्हणजे किमोथेरपी, रेडिओथेरपी, सर्जरी, त्याच्या निदानासाठी लागणारे PET CT, न्यूक्लिअर मेडिसिन,
या सगळ्या सुविधा एका छताखाली उपलब्ध आहेत. हृदयरोगासंदर्भात आपण जर बघितलं तर अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी, बायपास सर्जरी, वॉल सर्जरी, लहान मुलांच्या सर्जरीज, एवढंच नव्हे तर हृदय प्रत्यारोपणसुद्धा आपण यशस्वीरित्या पार पडलेलं आहे. गॅस्ट्रोएन्टरोलॉजी डिपार्टमेंट आपल्याकडं आहे. लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे यकृत प्रत्यारोपण झालेलं आहे. प्रत्यारोपण करण्याचा आपलं जो विभाग आहे तो अत्यंत प्रगत आहे. मूत्रपिंडाचं प्रत्यारोपण असो, किडनीचं, त्याच्यानंतर लिव्हरचं किंवा यकृताचं प्रत्यारोपण, हृदयाचं प्रत्यारोपण, या सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. कोलोरेक्टल विभागामध्ये तर आपल्याकडे जगभरातून पेशंट येतात, रुग्ण येतात, त्याचा एवढा नावलौकिक आहे आणि अर्थातच रुग्ण त्याच्यामुळे समाधानी असतात त्या उपचारांमुळे. आता आपल्याकडे रोबोटिक सर्जरी, खूप रोबो आपल्याकडे आहे ज्याच्या माध्यमातनं वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरी ज्या अत्यंत सुलभ झालेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे 35 एकूण प्रकारचे डिपार्टमेंट आहेत आणि 100 अधिक वैद्यकीय तज्ज्ञ आहेत. अत्यंत प्रगत असं ICU आहे. त्याच्यानंतर ऑब्स्टेटिक्स गायनेकॉलॉजी डिपार्टमेंट आहे, पेडियाट्रिक्स डिपार्टमेंट आहे, नेफ्रॉलॉजी डिपार्टमेंट आहे. कुठलंही डिपार्टमेंट आपल्याकडे नाही असं नाही, म्हणजे एकदा जर रुग्ण आपल्याकडे आला तर सर्व प्रकारच्या सुविधांसाठी त्याला इकडं तिकडे कुठं जावं लागत नाही. एखाद्या चांगल्या रुग्णालयाचं वैशिष्ट्य असं असतं की त्याच्यासाठी एक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे त्याची मूलभूत सुविधा त्याच्यामध्ये चांगलं असणं गरजेचं असतं. ते आता कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये पहिल्यापासून आहेतच. तंत्रज्ञान चांगलं असावं लागतं आणि जी काम करणारी व्यक्ती तिथे आहे ती आवश्यक ती त्याच्यामध्ये पात्रता असावी लागते. तर ह्या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे कमलनयन बजाज रुग्णालयाच्या माध्यमातून पुरवल्या जातात. त्या सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध आहेत. म्हणून कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये ज्या आज सुविधा उपलब्ध आहेत त्या कदाचितच इतर ठिकाणी कुठे असू शकतील. अत्यंत गुंतागुंतीच्या आजारांमध्ये लागणाऱ्या ज्या ज्याला आपण डायग्नॉस्टिक फॅसिलिटीज म्हणतो, बरोबर, त्या डायग्नॉस्टिक फॅसिलिटीबद्दल तुम्ही काही सांगाल का? डायग्नॉस्टिक फॅसिलिटीजमध्ये आपल्याला जर आपण रेडिओलॉजी डिपार्टमेंट जर विचार केला तर रेडिओलॉजीमध्ये जसं आपल्याकडे क्षकिरण, त्याच्यानंतर एक्सरे, सीटी स्कॅन, ॲडव्हान्स्ड MRI स्कॅन या सगळ्या तर आपल्याकडे आहेत. सोनोग्राफी मशीन्स आपल्याकडं उपलब्ध आहेत. पेट सीटी स्कॅन उपलब्ध आहे जे खूप ॲडव्हान्स्ड तपासणी आपल्याकडे आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रयोगशाळा जी आपली आहे ती अत्यंत अद्ययावत आहे. त्याच्यानंतर हिस्टोपॅथॉलॉजी डिपार्टमेंट आपलं अत्यंत अद्ययावत आहे. आपल्याकडे फ्रोझन सेक्शन म्हणून तपासणी होते ज्याच्यामध्ये एखादा सर्जन जो ऑपरेशन करत असेल कॅन्सरचा आणि त्यांनी तुकडा काढून पाठवला तर काही तासांमध्ये त्याला त्याचा रिपोर्ट मिळतो. म्हणजे त्याच्या सर्जनची ऑपरेशनची व्याप्ती किती ठरावी, शस्त्रक्रियेची व्याप्ती किती ठरावी हे पण तो ठरवू शकतो. याच्या व्यतिरिक्त आता आपण स्लीप स्टडी पण आपल्याकडे उपलब्ध करून दिलेला आहे की बरेचदा निद्रानाश किंवा निद्रेशी संबंधित आजाराचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात समाजामध्ये वाढलेलं आहे. त्याची निकड ओळखून आता कमलनयन बजाज रुग्णालयाने स्लीप स्टडी उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण रुग्णाच्या निद्रेचं ॲनालिसिस करतो की त्याच्यामध्ये निद्रेला संदर्भात कुठले काही आजार आहेत का. या सर्व त्याच्या व्यतिरिक्त डेक्झा स्कॅन आपल्याकडे आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या रक्त तपासणीपासून ते रेडिओलॉजी तपासणीपर्यंत सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. डॉक्टर अजय, क्वालिटी म्हणजे गुणवत्ता हा तुमचा अतिशय आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. बरोबर आहे. तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगतं क्वालिटीचं नाव घेतल्यावर हा तुमच्या किती जिव्हाळ्याचा विषय आहे. बरोबर आहे. तर कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये जी गुणवत्ता मानके आहेत किंवा जे मानदंड आहेत प्रस्थापित झालेले ह्याच्याबद्दल आमच्या दर्शकांना काही सांगा. मला याचं खूप चांगलं वाटतं आहे. मला परत एकदा याचं मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये रुग्णाच्या उपचाराला प्राथमिकता दिली जातेच, पण नुसत्या उपचाराला नाही रुग्णाच्या गुणवत्तापूर्ण उपचाराला प्राथमिकता दिली जाते आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. वैद्यकीय परिक्षेत्रामध्ये रुग्णाच्या उपचारांची गुणवत्ता आणि रुग्ण सुरक्षितता ह्या दोन गोष्टींना जगभरामध्ये अत्यंत प्राधान्य आजकाल दिले गेलेलं आहे आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे सहजासहजी होणारी गोष्ट नाही, याच्यामध्ये बऱ्याच गुंतागुंतींच्या प्रक्रियांचा अंतर्भाव होतो. तर फार पूर्वीपासून मला या विषयामध्ये खूप आवड असल्यामुळे मी याच्यामध्ये इनफॅक्ट माझं PhD याच विषयामध्ये झालेलं आहे याच संदर्भामध्ये. तर जगभरात जर आपण बघितलं तर रुग्णांच्या उपचारांची गुणवत्ता नियमित टिकवून ठेवण्यासाठी काही मानदंड आहेत. तर जसं
एक उदाहरण आपल्याला सांगतो की जी भारतातली जी सर्वोच्च संस्था आहे NABH ज्याला म्हणतात, तर ही NABH जी संस्था रुग्णालयाच्या गुणवत्तांना मानांकन देते. तर आत्ता नुकतंच रुग्णालयाला, कमलनयन बजाज रुग्णालयाला NABHनी सलग दुसऱ्या वेळेस आपल्याला NABHचं मानांकन दिलेलं आहे. म्हणजे एक गुणवत्ता आपली प्रमाणित झालेली आहे. पण हे सर्टिफिकेट मिळणं हा फक्त एक भाग आहे. नियमित स्वरूपामध्ये, आणि जेव्हा मी नियमित म्हणतो आहे तेव्हा हे दैनिक स्वरूपामध्ये, दिवसभरामध्ये, दररोजच्या स्वरूपामध्ये रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी आणि रुग्णाच्या गुणवत्तेसाठी कार्यरत असणारं आपल्याकडे एक गुणवत्ता विभाग आहे. एक संपूर्ण विभाग, म्हणजे ज्या विभागामध्ये जवळजवळ 15 व्यक्ती काम करतात, कर्मचारी काम करतात. दिवसभर त्यांचं काम हेच असतं की रुग्णाच्या उपचारांची गुणवत्ता कितपत आहे, ती टिकवून ठेवल्या जाते का, रुग्णाला कुठल्याही प्रकारे धोका उद्भवतो का. डॉक्टर मिलिंद, आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा डॉक्टर होतो तेव्हा आपण एक शपथ घेतलेली असते, फर्स्ट डू नो हार्म, की आपल्या उपचारामुळे किंवा रुग्णालयातल्या परिस्थितीमुळे रुग्णाला कुठली इजा नाही झाली पाहिजे, हे आमचं आद्य कर्तव्य किंवा प्राथमिक कर्तव्य आहे. तर या दृष्टीनं आणि जी आमची टीम आहे किंवा गुणवत्ता डिपार्टमेंटचे विभागातले काम करणारे जे कर्मचारी आहेत, ते कायम सर्वेक्षण करत असतात. वेगवेगळ्या विभागात जे रुग्ण ॲडमिट असतात त्यांचं कायम सर्वेक्षण करत असतात की त्यांना मिळालेल्या उपचारांची गुणवत्ता व्यवस्थित आहे का, ठराविक मापदंडामध्ये ती होते का. आणि आम्ही याच्यासाठी इंटरनल ऑडिट्स करतो. ठरलेल्या काळामध्ये दर 3 महिन्याला साधारण पूर्ण हॉस्पिटल वाईड, म्हणजे पूर्ण रुग्णालयाच्या परिसरामध्ये प्रत्येक व्यक्तीचं, ॲडमिट असलेल्या व्यक्तीचं आपण संपूर्णपणे एक सर्वेक्षण करतो, ऑडिट करतो. आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला काही तफावत आढळून आली तर त्याच्यावर आपण तात्काळ उपाययोजना करतो. याच्या व्यतिरिक्त आपल्या रुग्णालयांनी जवळजवळ 28 समित्या बनवलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या, कमिटीज बनवलेल्या आहेत. या कमिटीजच्या माध्यमातून रुग्णालयात कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा त्याच्यामध्ये सहभाग असतो. म्हणजे गुणवत्ता आहे की एका दुसऱ्या व्यक्तीची जिम्मेदारी नाही आहे. तर आमचा याच्यामागचा बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की रुग्णालयात जर 700 व्यक्ती काम करत असतील तर रुग्णालयाचं गुणवत्ता विभाग हा 700 व्यक्तींनी बनलेला आहे. प्रत्येक व्यक्तीचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. आणि नुसता सहभाग म्हणजे का नाव नोंदण्यापुरता सहभाग नाही, ॲक्टिव्ह सहभाग आहे की ते प्रत्यक्ष त्याच्यामध्ये सहभागी होऊन काम करतात. आणि या दृष्टीनं त्याच्यासाठी आवश्यक असणारं जे प्रशिक्षण आहे ते पण आम्ही नियमितपणे देतो. म्हणजे प्रशिक्षण, सर्वेक्षण आणि समिती या माध्यमातून आम्ही या कायम या गोष्टीवर आम्ही प्रयत्न करत असतो की रुग्णाला मिळणारे उपचार हे सुरक्षित आणि गुणवत्तायुक्त असावेत. आता झाला रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजाविषयीचा चर्चेचा भाग. कमलनयन बजाज रुग्णालय ही समाजामध्ये एक मोठी संस्था म्हणून समजली जाते. बरोबर. तर या संस्थेची एक सामाजिक जिम्मेदारी पण आहे. बरोबर. तर त्या दृष्टीने आपण काही नवीन धोरण किंवा नवीन काही इनिशिएटिव्ह आपण सुरू केलेले आहेत का? बरोबर. आणि केले असतील तर ते कोणते आहेत? बरोबर. हा एक फार महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न विचारला डॉक्टर मिलिंद यांनी. तर मला म्हणजे खूप जास्त आपण सांगू शकत नाही कारण खूप सारे इनिशिएटिव्ह आहेत. वेळेअभावी मी काही महत्त्वाचे इनिशिएटिव्ह ज्या आत्ता रिसेंटली सुरू केलेले आहेत ते आपल्याला सांगू इच्छितो. सर्वप्रथम बजाज पल्स हा जो रुग्ण प्रशिक्षण किंवा आरोग्य प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे, या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत 35 रुग्णालयातल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा मुलाखतीद्वारे सोप्या मराठीमध्ये सर्वसामान्य जनतेला सर्व आजारांची माहिती मिळावी, योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे जो आपण बघत आहात. याच्या व्यतिरिक्त कमलनयन बजाज रुग्णालयाने काही खेडी दत्तक घेतलेली आहेत आणि त्या खेड्यांमधल्या सर्व व्यक्तींचं आरोग्य तपासणी करणं, त्या व्यक्तींना मार्गदर्शन करणं, गरज पडली तर उपचार करणं आणि आरोग्याचं त्यांचं प्रशिक्षण करणं, त्याच्यानंतर रोग होऊ नये म्हणून प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शन करणं, हा मागचा प्रामुख्याने उद्देश आहे. याच्या व्यतिरिक्त सेव अ लाईफ म्हणून एक कॅम्पेन आपण हाती घेतलेला आहे ज्याच्यामध्ये सर्व म्हणजे शाळा, कॉलेजेस, जिम, पब्लिक प्लेसेस या ठिकाणी जाऊन आपण जाऊन त्यांना बेसिक लाईफ सपोर्ट, म्हणजे अचानकपणे एखाद्या व्यक्तीची तब्येत खराब झाली तर त्याला प्राथमिक उपचार काय करायला पाहिजे हे सगळं मार्गदर्शन आपण करतो. आणि आत्तापर्यंत 15,000 अधिक व्यक्तींना आपण हे मार्गदर्शन पोहोचवलेलं आहे. असे अनेक उपक्रम कमलनयन बजाज रुग्णालयाच्या माध्यमातून आपण हाती घेत आहोत जेणेकरून सामाजिक स्तरावर सुद्धा सर्वांना याचा फायदा होईल.
डॉक्टर अजय रोटे, आज आपण इथे आलात आणि कमलनयन बजाज रुग्णालयाबद्दल आमच्या दर्शकांना आपण माहिती दिली, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.